लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूने काकूला दात काढण्यासाठी खाली झोपवल्यानंतर काकू सिंधूला म्हणतो की सिंधू मी तुला रत्नपारख्यांच्या घरातून बाहेर काढील बरं का तेव्हा सिंधू म्हणते की काकू आत्ता तुमची ही ओव्हर ॲक्टिंग बंद करा सिंधू म्हणते बाकीचे हे सर्वजण काय म्हणतील काकू खूप नाटकं करतात आणि काकू खूप घाबरट आहेत चालेल का तुम्हाला त्यानंतर सिंधू हँड ग्लोव घालून मास्क लावते आणि काकूंना म्हणते काकू कुठला दात दुखतोय दाखवा मला तेव्हा काकू म्हणते की मी तुला आता याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्यानंतर काकू आ करून दुखत असलेली दाढ दाखवते त्यानंतर सिंधू हळूच इंजेक्शन घेऊन काकूच्या दाढीमध्ये इंजेक्शन टोचते तर काकू ओरडू लागते तेव्हा सिंधू म्हणते काय होतय काकू डोळे बंद करा त्यानंतर काकू डोळे बंद करते तर सिंधू कैची घेऊन पटकन काकूची दाढ उपसून काढते तर काकू रडू लागते आणि म्हणते की सिंधू खूप दुखतंय तेव्हा सिंधू म्हणते काकू ओव्हर करू नका तर राघव खूप हसू लागतो सिंधू म्हणते तुमची दाढ काढली का काकू इकडे बघा तेव्हा सिंधू काकूला ती दाढ दाखवते तर काकू मोठे डोळे करून ती दाढ बघते त्यानंतर सिंधू ही काकूला तोंड बंद करायला सांगते आणि म्हणते की हा होता माझा सिम्पल प्रोजेक्ट सिंधू म्हणते सर कसा वाटला प्रोजेक्ट तर, सर म्हणतात की सिंधू हा एकदमच इम्प्रेसिव्ह प्रोजेक्ट झालाय आणि आतापर्यंतचे कॉलेजमध्ये सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट असल्याचे सर सिंधूला सांगतात सर म्हणतात की सिंधू तुझ्या या प्रोजेक्टला मी 100 मार्क्स देतोय आणि आय एम रिअली इम्प्रेस्ड यू तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर सिंधू काकूला म्हणते की काकू आता तुमची दाढ दुखणार नाहीये कारण आपण ती काढून टाकली इकडे राजेश्री आणि ऋतुजा घरामध्ये विचार करतात करत असतात राजेश्री म्हणते की बघ ना या मुलीने काय गोंधळ घालून ठेवलाय अजून कोणी चालले नाहीये ऋतुजा म्हणते की त्या सिंधूची काकूंना प्रिन्सिपल कडे कंप्लेंटच करायची होती तेव्हा सिंधूची कंप्लेंट, ते कंप्लेंट खूप मोठी असेल म्हणून वेळ लागला असेल त्यांना असे ऋतुजा राजेश्रीला सांगते तेवढ्यात सिंधू ही काकूला घेऊन राघव सोबत तिथे येते तेव्हा राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू का ग तुम्हाला एवढा वेळ का लागला तर काकू काहीही बोलत नसते तेवढ्यात राणीसुद्धा तिथे आलेली असते राजेश्री म्हणते काय ग सिंधू कशाला बोलावलं होतं कॉलेजमध्ये सिंधू म्हणते काही नाही गो आई ऋतुजा म्हणते की काकू तुम्ही बोलत का नाहीत सिंधुने तुमचं सुद्धा तोंड बंद केलं की काय तेव्हा सिंधू म्हणते काकू अजून काही दिवस बोलू शकणार नाही तेव्हा ऋतुजाला मोठा धक्का बसतो आणि ऋतुजा म्हणते का राघव म्हणतो मी सांगतो सिंधूने काकूची दाढ काढली ते ऐकून ऋतुजा आणि राणीला मोठा धक्का बसतो राघव म्हणतो काकू डेंटलकडे यायला तयार नव्हती तेव्हा कॉलेजमध्ये बोलावून सिंधूने काकूची दाढ काढली तेव्हा सिंधूला राघवला सांगितलेले आठवते ज्यावेळेस काकूने सिंधूचा प्रोजेक्ट जाळला होता त्यावेळी सिंधू म्हणते की आता काकूनी माझा प्रोजेक्ट जाळला ना तेव्हा तो काकूच माझा प्रोजेक्ट पूर्ण करतील आणि सिंधूने का राघवला सर्व हकीकत सांगितलेली असते राणी म्हणते म्हणजे राघव तुला हे सर्व माहीत होतं राघव म्हणतो हो तर राणी म्हणते तरीसुद्धा तू या बाली सिंधूची कशी साथ दिलीस ऋतुजा म्हणते की राघव सिंधू अजून डॉक्टर झाली नाही तरीसुद्धा अशी कशी तिने दाढ काढली राघव म्हणतो काकू रिलॅक्स हो हा एक सिंधूच्या अभ्यासाचा भाग होता रत्नाकर म्हणतो की सिंधूची पद्धत थोडी वेगळी होती पण सरांना विश्वासात घेतल्यानंतर सरांनीच मला सांगितलं की सिंधूने अगदी काही बरोबर केलंय तर काकू ही हातवारी करून तिला काय म्हणायचं ते सांगू लागते ऋतुजा म्हणते वहिनी तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाहीये तेव्हा सिंधू म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे आणि सिंधू तिच्या जवळचा पेन आणि नोटपॅड काकूकडे देते आणि म्हणते काकू तुम्हाला जे काही बोलायचं यामध्ये लिहा तेव्हा काकू तो नोटपॅड घेऊन त्यामध्ये लिहू लागते तर काकूने काय लिहिले हे राजश्री वाचू लागते ऋतुजा म्हणते काय लिहिलं तर राजेश्री म्हणते गप्प बसा मूर्ख कुठले तेव्हा ऋतुजा आणि सर्वजण अवाक होतात तर राजश्री म्हणते की यामध्ये काकूंनी तसं लिहिलंय त्यामध्ये लिहिलेले असते की माझं दाताचं दुखणं बरं झालं तरी आता तुम्ही डोकेदुखी करू नका नाही तर ही मुलगी माझे डोक्याचे ऑपरेशन करायला घेऊन जाईल ते ऐकून राजेश्री सगळ सर्वजण हसू लागतात त्यानंतर काकू उठून उभा राहत सिंधूला पेन मारून ऋतुजाला जोराचा धक्का देऊन तेथून निघून जाते तर राघव सर्वजण हसू लागतात तर राणीचा मोठा जळफळाट होतो त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात तर त्याला भूक लागल्यामुळे लवकर जेवण वाढण्यासाठी सांगतो तर हातवारे करून काकू तिला सुद्धा भूक लागली असल्याचे सांगते तेव्हा सिंधू म्हणते की काकू साठी मी वेगळा मऊ भात बनवलाय काकूला तोच खावा लागेल तेव्हा काकू म्हणते मला मऊ भात नको सिंधू म्हणते असं करून कसं चालेल काकू तुम्हाला जड पदार्थ चावायचं चा नाहीये तेव्हा काकू तो भात बाजूला ठेवते सिंधू म्हणते तुम्हाला काकू मऊ भातच खावा लागेल सिंधू म्हणते काकू तुम्ही माझ्यासारख्या लहान आहात का हट्ट काय करताय खाऊन घ्या बरं तो भात तर काकू काही खात नसते तेव्हा सिंधू म्हणते काकू तुम्ही जर हा भात खाल्ला नाही ना तर मी तुम्हाला पुन्हा कॉलेजमध्ये नेऊन सालाईन लावेल चालणार का तुम्हाला तेव्हा काकू नाही म्हणते तर सिंधू म्हणते मग खा तेव्हा काकू तो मऊ भात नाविलाजाने खाऊ लागते त्यानंतर राघव मधूच्या रूममध्ये येतो तेव्हा मधू म्हणते की राघव ये ना बस तेव्हा राघव म्हणतो नाही मी फक्त तुझी विचारपूस करायला आलो तू बरी आहेस ना मधू म्हणते अरे राघव थोडा पाय दुखतोय राघव म्हणतो औषधे घेतली का मधु म्हणते हो ना घेतली तेव्हा राघव म्हणतो मग आपण डॉक्टरकडे जाऊ का मधू म्हणते नाही मला पायाला ना बरं वाटेल आणि ॲक्च्युली मला तुझ्यासोबत वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं तर हाताची घडी घालत राघव म्हणतो बोल मधू म्हणते की मला माहीत आहे की मामींनी बाळासाठी तुझ्यावरती खूप प्रेशर टाकलाय मधु म्हणते की मला नाही वाटत तुम्ही दोघं बाळासाठी फिट आहात तेव्हा राघव म्हणतो कसे काय म्हणते की बाळासाठी खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागते राणी म्हणते की आज घरामध्ये काय झालं तुला माहित आहे ना मामींनी सिंधूवर एक छोटी जबाबदारी ठेवली होती ती सुद्धा सिंधूला पूर्ण करता आली नाही राणी म्हणते की मला माहित आहे की सिंधू अजून इमॅच्युअर आहे पण ती नंतर मॅच्युअर होईल तेव्हा आत्ताच तुम्ही बाळासाठी डिसिजन घेऊ नका असे राणी ही राघवला सांगते राघव म्हणतो की मधू आम्ही आमचं बघून घेऊ तू नको एवढं टेन्शन घेऊ तेव्हा राणी म्हणते की अरे राघव मी तुमच्या काळजीपोटी हे सर्व बोलते राघव म्हणतो की तसंही आता सिंधू आणि मी खूप बेस्ट फ्रेंड झालो आहोत आणि आमच्यातला अंडरस्टँडिंगही वाढलं वाढला आहे तेव्हा राग येऊन मधू म्हणते अच्छा आता ती सिंधू तुझी बेस्ट फ्रेंड झाली का तेव्हा राघव म्हणतो की बेस्ट फ्रेंड की अजून काय मला माहीत नाही पण ती माझ्या आयुष्यातील आता महत्वाचा घटक झाली ते ऐकून राणीला मोठा धक्का बसतो त्यानंतर राघव राणीला आराम करायला सांगून तेथून निघून जातो आणि त्याच्या रूम मध्ये येतो थोड्यात आतमध्ये येत असताना सिंधू राघवला म्हणते की थांबा तेव्हा राघव म्हणतो की काय प्रश्न विचारतेस तू काय माझी बायको आहे का प्रश्न विचारायला तेव्हा सिंधू म्हणते की कुठे गेला होता तेव्हा राघव हसतच म्हणतो सिंधू सरक बरं मला जाऊ दे आणि सिंधूचा हात धरतो तेव्हा सिंधूने मलम लावला नसल्याचे राघवला समजते राघव म्हणतो हे काय मलम का नाही लावला सिंधू म्हणते मलम संपलाय तेव्हा राघव म्हणतो की आता दुकानं बंद झाले असतील तेव्हा ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल असे म्हणत त्याचा मोबाईल घेऊन राघव आतमध्ये येतो तर सिंधू विचार करते की खरंच मी राघव सरांची कोण आहे फ्रेंड म्हटलं तर मला एवढा त्रास का होतोय आणि मी जर त्यांची बायको असेल तर मला त्यांच्याबद्दल प्रेम असायला हवं तेव्हा माझं खरंच त्यांच्यावरती प्रेम आहे का आणि मी ते ॲक्सेप्ट करत नाही का असा सिंधू विचार करते त्यानंतर आता सिंधू ही राघवच्या नात्याचा स्वीकार करते आणि आपण आता बायकोच्या नाते राघवला सांगायला पाहिजे असा सिंधू विचार करून सिंधूने आता त्यांच्या रूमसमोरून हॉलपर्यंत सर्वत्र फुलांच्या पाकळ्यामध्ये रस्ता सजवलेला असतो तेव्हा राघव उठून दरवाजा उघडत त्या फुलांच्या पाकळ्यामधून बाहेर येऊ लागतो तर सिंधू समोरच टेबलवर फुगे घेऊन तिथे असते तेव्हा राघव येता सिंधू राघवच्या डोक्यावर फुगे फोडते तर राघव हा सिंधूला प्रेमाने उचलून घेऊन त्या फुलांच्या पाकळ्यामधून बेडरूममध्ये घेऊन जातो आणि राघव आणि सिंधू आता शरीराने आणि प्रेमाने एकत्र येतात त्याच वेळेस राणी दरवाज्यातून त्यांचे ते प्रेम बघते राघव आणि सिंधू एकमेकांच्या जवळ अगदी खूप जवळ आल्याचे बघताच राणीला मोठा धक्का बसतो तर आता प्रेमाने सिंधूने राघवला नवऱ्याच्या नात्याने जवळ येऊन सिंधू आणि राघव एकमेकांच्या प्रेमात गुरफटून गेले आहे तर आता राघव आणि सिंधू काकूचा प्रपोजल मान्य करून कसे बाळ आणतात आणि काकूला कसे नातू देतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा